आज आम्ही सगळे सकाळी त्या सभागृहात गेलो. बिहार आणि आंध्र प्रदेशचं बजेट आज निर्मला सीतारामनांनी आमच्यासमोर मांडलं. बिहार आंध्र प्रदेशचा विषय संपल्यावर आसामकडे वळल्या, सिक्कीमकडे गेल्या. आम्हाला आता वाटलं अजून एक तासभर भाषण चालेल त्यांचं, पण ते मध्येच बंद केलं. हे सरकार लाचार सरकार झालेलं आहे. ह्यांनी त्यांचं लोकमत घालवलेलं असल्यामुळे ह्या पुढच्या काळात त्यांचं सरकार कसं चालणार हे एक ह्या बजेटमधून तुम्हाला पाहायला मिळालं. 5 वर्ष फक्त लोकं कशी सांभाळून ठेवायची ह्याच्या पलीकडे ह्यांना काही करता येईल असं मला वाटत नाही. मला खूप वाईट वाटते आमच्या महाराष्ट्राच्या त्या 8 खासदारांचं, 7 शिवसेना आणि 1 राष्ट्रवादी, जे त्या सभागृहात जोरजोराने टेबल वाजवत होती. मला कळलंच नाही की कशाबद्दल टेबल वाजवत होती. कदाचित त्यांच्या कानात जे माईक का स्पीकर दिले होते त्याचं ट्रान्सलेशन करताना त्यांना काहीतरी चुकीचं ऐकू आलं असेल. ज्या वेळेला उल्लेख वेगवेगळ्या राज्यांचा झाला तेव्हा चुकून त्यांना महाराष्ट्र ऐकू आलं असेल. तर मला आश्चर्य वाटतो ते का टेबल वाजवत होते. पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. जणू काही ह्या सरकारला फक्त आंध्र प्रदेशचं TDP आणि बिहारचं JDU हे दोनच पक्ष पाठिंबा देत आहेत. जणू काय शिवसेनेचं आणि राष्ट्रवादीचं, म्हणजे महाराष्ट्राचे 8 खासदारांचा पाठिंबाच नाही किंवा त्या पाठिंब्याची गरजच नाही असं हे अर्थसंकल्प मांडलं गेलं. खूप निराश आहे. अगदी मुद्देवार जर तुम्ही त्या खोलात गेला तर तुम्हाला लक्षात येईल. आता हा तर फक्त प्राथमिक आहे की महाराष्ट्राला काय दिलं नाही. मुद्देवार जर तुम्ही गेला तर तुम्हाला लक्षात येईल फक्त घोषणाबाजी केलेली आहे. आणि घोषणाबाजी करत असताना काँग्रेस पक्षांनी जे त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये मुद्दे मांडलेले त्या मॅनिफेस्टोची कसं अंमलबजावणी करता येते हे माहीत नाही. फक्त ते उचललेत आणि फक्त घोषणा करून टाकली आहेत. कुठेही डिटेलमध्ये ते पैसे कुठनं आणणार, ते पैसे किती लागणार ह्याचा कुठेही उल्लेख नाही आहे. निराशादायक बजेट ह्या ठिकाणी मांडलं गेलं. मी एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. मोदी सरकार हे कधी न चुकणारं, मित्रपक्षांना न मोजणारं अशी त्यांची प्रतिमा झाली होती. यावेळेस मित्रपक्षांना सोबत घेऊन कसरत होती मोदींची. मी मला मैत्री म्हणजे काय ह्याचंच विश्लेषण त्यांनी समजलं पाहिजे. मित्र असतो की एकामेकाच्या अडचणीच्या काळात उभारणारा. मला वाटत नाही मित्र आहेत हे. लाचार एकत्र आलेले लोक आहेत. कोण सत्तेसरे एकत्र आले, कोण पैशाने एकत्र आले, ह्यात काही मैत्रीचा विषयच नाही आहे. आणि त्यामुळे लाचार ही मोदींच्या चेहऱ्यावर दिसते आणि सीतारामन यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसते. पण मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मित्र असूनही मी तेच म्हणतो मित्र आहेत ह्याचं वाक्यताच काढले पाहिजे. मित्र आहेत का लाचार सवंगडी आहेत ते आता कळेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.